नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर चला मग आज आपण मराठी व्याकरणचा एक नवीन टॉपिक शिकणार आहोत जो आहे लिंग म्हणजे जेंडर तर सर्वप्रथम आपण लिंग कशाला म्हणतात हे पाहूया एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे हे आपल्याला कळते याला त्या नामाचे लिंग म्हणतात म्हणजेच बघा मुलांनो आपल्याला एखादं नाम किंवा नाव दिलं जातं त्यातून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला ज्यातून समजते त्यालाच लिंग म्हणतात तर लिंगाचे तीन प्रकार असतात तर आज आपण लिंगाचे प्रकार पण पाहणार आहोत तर पहिला प्रकार आहे पुलिंग दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा नपुसकलिंगचा पहिला प्रकार जो आहे पुलिंग तो आपण पाहूया एखाद्या नामावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या ते नामाचे पुलिंग असते तर बघा मुलांना आपल्याला एखादं नाम किंवा नाम दिले जाते त्या त्या नामावरून आपल्याला ते, ते, नामा ते पुरुषाचे आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या ते नामाला पुलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा बैल सिंह काका मामा हे सर्व जे उदाहरणं आहेत ती पुलिंगाची आहेत म्हणजेच हे शब्द हे नाम जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला समजतं की हे पुलिंग आहेत आता दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग एखाद्या नामावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे स्त्रीलिंग असते तर बघा या यामध्ये जेव्हा आपल्याला नाम दिलेलं असतं त्यावरून आपण ओळखतो की हे स्त्री जातीचे आहे तर त्याला बोलतात स्त्रीलिंग तर उदाहरणार्थ मुलगी गाय काकी मामी तर बघा मागे आपण पुलिंगमध्ये मुलगा हा शब्द हे नाव बघितलं त्याचप्रमाणे स्त्रीलिंगमध्ये काय येईल मुलगी जसे इथे दिलं आहे काकी काकी हे स्त्रीलिंग आहे तर काकीचं पुलिंग काय येईल काका जसं मामी मामी हा स्त्रीलिंग नाम आहे तर पुरु पुलिंगमध्ये काय येईल मामा तिसरा प्रकार आहे नपुसकलिंग एखाद्या नामावरून जेव्हा ते पुरुष जातीचे की स्त्री जातीचे हे समजत नाही तेव्हा त्या ते नामाचे नपुसक लिंग असते तर बघा मुलांना आपल्याला जेव्हा एखादं नाम दिलं जातं त्या नामावरून आपल्याला समजत नाही की हे पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे तर त्यावेळेस ते, ते जे नाम असतं त्याला म्हणतात नपुसकलिंग बरोबर तर बघा उदाहरणार्थ मूल वासरू लेकरू पाखरू बघा जर आपण एखाद्या वर्गाबद्दल बोलत असलो समजा आपण मुला म्हणालो की इयत्ता चौथीमध्ये चाळीस मुलं शिकत आहे तर आता ह्या चाळीस मुलं मुलं म्हटल्या आपल्याला समजत नाही की याच्यामध्ये मुली किती आहे आणि मुलं किती आहेत तर मूल हा शब्द आपल्याला समजत नाही त्यावरून की मुलं किती आहे मुली किती आहे म्हणून हा मूल हा जो शब्द आहे तो नपुसकलिंगमध्ये येतो त्याचप्रमाणे वासरू लेकरू पाखरू हे देखील नपुसकलिंगाची उदाहरणं आहेत आता आपण अजून काही उदाहरणार्थ बघूया बघा पुलिंगमध्ये बाबा तर स्त्रीलिंग आई आणि नपुसकलिंग बालक त्याचप्रमाणे पुलिंगमध्ये येतं पिता स्त्रीलिंगमध्ये माता आणि नपुसकलिंगमध्ये लेकरू तसंच मुलगा हे पुलिंग आहे मुलगी स्त्रीलिंग आणि मूल नपुसकलिंग पुरुष पुलिंग स्त्री स्त्रीलिंग आणि बालक नपुसंगलिंग बालक म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की बाळ तर बाळमध्ये मग ते मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला बाल बाळ या शब्दावरून समजत नाही त्यामुळे ते नपुसकलिंग असते पुढचं उदाहरण आहे बैल बैल हे पुलिंग आहे गाय स्त्रीलिंग वासरू नपुसकलिंग कुत्रा पुलिंग कुत्री स्त्रीलिंग आणि पिल्लू नपुसकलिंग जो प आपण अजून काही उदाहरणं पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला पुढे काही प्रश्न दिले आहेत काही नाम दिले आहेत त्याच्या आपण लिंग बदलणार आहोत तर बघा पहिला आहे आजोबा आजोबाचं लिंग काय होईल आजी आजोबा आहे पुलिंग आहे आजी स्त्रीलिंग तसंच गोप गोपी काका काका हा शब्द पुलिंग आहे काकी स्त्रीलिंग कुत्रा कुत्री कुंभार कुंभारीण कवी कवयित्री कोळी कोळीन गायक गायिका तर बघा मुलांना प्रकारे आपण विविध उदाहरणांच्या साहाय्याने लिंग हा टॉपिक आज पाहिला आहे तर बघा मुलांना तुम्हाला हा टॉपिक समजला असेलच आणि कोणाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल लायकनला प्रेस करा तर चला मुलांना आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक बरोबर तर चला तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे थँक्यू यू